राज्य शासनाचा जलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांना विश्वासात न घेता अन्यायकारक पद्धतीने दरवाढ करण्यात आली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नाहीये. तोपर्यंत जलसंपदा विभागाने पाणीपट्टीचे दर माफक ठेवावेत या प्रमुख मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत. 29 मे रोजी कोल्हापूर जवळील पंचगंगा नदीच्या उत्तरेला पुलाशेजारी रास्ता रोको करत महामार्गावर चक्काजाम आंदोलन करत जाणार आहे आणि अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर आमदार अरुण लाड यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.